यविठुरायाच्या दर्शनाची आस लागल्यानंतर तुकोबांच्या मनाची अवस्था काहीशी भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी अशी झाली होती. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा या सावळ्या विठुरायाचं दर्शन झालं, त्यावेळी मग झाले समाधान तुमसे देखिले चरण, असंही तुकाराम महाराज लिहितात. आणि मग त्यानंतर मनाचा संकल्प काहीसा असा होतो की हाची नेम आता न फिरे माघारी. आणि यानंतर आपण पुन्हा एकदा जाऊयात. आपले प्रतिनिधी सुनील दिवाण सध्या आपल्यासोबत आहेत. सुनील, विठुरायाची शासकीय महापूजा तर संपन्न झाली आहे, सध्या नेमकं काय घडतंय? उपमुख्यमंत्र्यांचा आणि मानाचा वारकऱ्यांचा सत्कार होणार आहे विठ्ठल सभा मंडपात. आणि सध्या उपमुख्यमंत्र्यांची रुक्मिणीकडे महापूजा सुरू आहे. दरम्यान आपण आता मंदिरात गाभाऱ्यात चाललेलो आहोत विठ्ठलाच्या. आता इथले दर्शन झाल्यानंतर इथं आपण एबीपी माझाच्या माध्यमातून पहिलं दर्शन जे आहे ते दाखवायचा प्रयत्न करूयात विठ्ठलाचं, ज्याची पूजा आता कार्तिकी एकादशी निमित्त झाली आहे. आणि विठ्ठलाकडनं उपमुख्यमंत्री रुक्मिणीची पूजा करून आता ह्याच्या मंदिर समितीच्या सत्कार समारंभाला उपस्थित राहणार आहे. प्रज्ञा, पंढरपूरमध्ये आलेल्या वारकऱ्यांसाठी दर्शन सुरू झालंय विठुरायाचं? पंढरपूरला आलेल्या वारकऱ्यांसाठी दर्शन पहाटे 4 वाजता सुरू होणार आहे. अजून रुक्मिणीच्या पूजेनंतर उपमुख्यमंत्र्यांचा सन्मान सत्कार केला जाणार आहे आणि त्यानंतर हे दर्शन सुरू होणार आहे. प्रज्ञा, चंद्रभागेच्या तीरावर सध्या काय परिस्थिती आहे? कारण का मगाशी जेव्हा आपण बोललो त्यावेळी मोठ्या संख्येनं वारकरी चंद्रभागेच्या दिशेनं जात होते. नाही, वारकऱ्यांची संख्या जास्त आहे, खूप मोठ्या प्रमाणात चंद्रभागा स्नानासाठी चाललेले आहे. सर्वसाधारणपणे पहिल्यांदा एकादशीला वारकरी चंद्रभागा स्नान करतो आणि नंतर नगर प्रदक्षिणेला बाहेर पडतो. यावेळेला विठ्ठलाच्या मंदिराच्या कळसाचं किंवा नामदेव पायरीचं दर्शन घेऊनही पुढे येत असतात. प्रज्ञा, सुनील, आता रुक्मिणी मातेची महापूजा संपन्न झाल्यानंतर सभागृहातला मुख्य कार्यक्रम नेमका काय असेल? आता त्यानंतर रुक्मिणी मातेची महापूजा झाल्यानंतर विठ्ठलाच्या विठ्ठल सभा मंडपात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मानाचा वारकरी यांचा सन्मान होत असतो. आणि त्यानंतर ज्या वेळेला उपमुख्यमंत्री मंदिरातून बाहेर पडतील त्यावेळेला भाविकांना दर्शन सुरू होतं. सर्वसाधारण आता या वेळेला नामदेव महाराजांच्या जयंती निमित्त पूजा झाल्यानंतर सन्मान झाल्यानंतर उपमुख्यमंत्री ह्याच्याकडे नामदेव महाराजांच्या मठात जाणार आहेत आणि तिथून नामदेव महाराजांचं दर्शन घेऊन जे रेस्ट हाऊसला म्हणजे विश्रामगृह जाणार आहेत आणि तिथून सायकल पंढरपूर ते घुमान ही सायकल रॅलीची सुरुवात होणार आहे. प्रज्ञा, ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूरमध्ये आषाढीच्या निमित्तानं आलेले होते त्यांच्यासोबत अनेक नेते मंडळी मंत्री सुद्धा आलेले होते, उपमुख्यमंत्र्यांसोबत कोणी नेते किंवा इतर मंत्री आलेले आहेत का पंढरपुरात? कृष्ण विखे पाटील महसूल मंत्री, त्यानंतर आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत हे आणि घुमरे एवढे 3 मंत्री आणि गोपीचंद पडळकर असे काही विविध आमदार भाजपचे इथं पोहोचलेले होते. सुनील, कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूर मधला
कार्तिकी एकादशीचा दिवस नेमका कसा असेल, कशा पद्धतीने मंदिर समितीने नियोजन केलंय भाविकांसाठी भक्तांसाठी? पहाटे 4 वाजता जे दर्शन सुरू होईल त्यानंतर हे जे भाविक आहेत दर्शन रांगेतले त्यांना खिचडी आणि चहाचं वाटप मंदिर समितीच्या वतीनं केलं जाणार आहे. जे भाविक 12-12 तास दर्शन रांगेत आहेत त्यांना कालपासून हे उभारलेले, यानंतर त्यांचं दर्शन झाल्यावर दर्शन रांगेतल्या भाविकांना या इथं चहा पाणी आणि फराळ याची सोय केलेली, आणि तिथून पुढे आल्यानंतर भाविकांचं दर्शन होईल आणि जास्तीत जास्त भाविकांना दर्शन मिळावं यासाठी मुखदर्शनाची गर्दी सुद्धा वाढलेली आहे. मुखदर्शनात सुद्धा जास्तीत जास्त लोकांना सोडायचा प्रयत्न करतायत. सर्वसाधारणपणे एका मिनिटामध्ये सध्या 40 ते 45 भाविकांना कार्तिकीच्या दरम्यान किंवा कुठल्या यात्रेदरम्यान दर्शन दिलं जातं, तेवढ्या वेगात हे सर्व दर्शनाची रांग पुढे सरकत. कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसात पंढरपूर मधलं वातावरण नेमकं कसं होतं, पंढरपूर कसं सजलंय आणि कार्तिकीसाठी कसं सज्ज झालंय? खूप मोठ्या प्रमाणात प्रदक्षिणा मार्ग मंदिर परिसर सुद्धा आता गर्दी दिसायला लागली कार्तिकी एकादशीची, आणि या कार्तिकी एकादशीला व्यापारी वगैरे आहेत त्यांनी दुकानं सजलेत कालपासून आणि मोठ्या प्रमाणात खरेदी आता खरेदीसाठी संध्याकाळी आज त्यांनी भाविक बाहेर पडतील, त्यामुळे मोठ्या प्रमाणात उलाढाल या कार्तिकी यात्रे दरम्यान होऊ शकेल. प्रज्ञा, सुनील तुम्ही राहत सोबत, सध्या रुक्मिणी मातेची महापूजा संपन्न केली जाते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते. सुनील, आणखी एक महत्वाचा प्रश्न, ज्यावेळी उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी पंढरपूरमध्ये दाखल झाल्या त्यावेळी ते विठ्ठल भक्तीमध्ये अगदी रंगून गेले होते, दंगून गेले होते, कसं वातावरण होतं त्यावेळेला? अक्षरशः उपमुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या पत्नीनी टाळ गळ्यात घालून इथं भजनं केली. उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीनी डोक्यावर वारकरी महिला घेतात तशी तुळशी वृंदावन घेतलं होतं, आणि मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीनी इथं वारकरी भाविकांसोबत फुगड्याही खेळल्या, फोटो सेशन केलं, अतिशय आनंदात हा साजरा झाला सोहळा तिथं साजरा होता. यंदाचे जे मानाचे वारकरी आहेत माधवराव साळुंके त्यांच्याविषयी नेमके काय माहिती आहे? बातचीत झाली नाही, आता रुक्मिणीची पूजा संपल्यावर सन्मान होणार आहे आणि त्यानंतर ते मानाच्या वारकऱ्याशी बातचीत करते. दरम्यान प्रज्ञा, आपण विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात पोहोचतो 5 मिनिटात आलेलो आहोत, तर आपण तिथं विठ्ठल मंदिराचं कसं रूप आहे हेही दाखवूयात भाविकांना आणि महाराष्ट्रभरच्या भाविकांना आणि जगभरच्या भाविकांना आपण हे दाखवू शकतो. आपण आता विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात पोहोचलो, आता रुक्मिणीची महापूजा संपलेली आहे आणि उपमुख्यमंत्री आता ह्याच्यापासून सत्कार सन्मानाच्या ठिकाणी आणि त्यानंतर सध्या मंदिरात आलेलो आहोत, गाभाऱ्यात पोहोचलेलो आहोत. सोलापूरचे पाटील यांच्या सर्व मान्यवर या महापूजेला उपस्थित होते. कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं विठुरायाचं हे दर्शन विठ्ठल भक्तांसाठी अगदी घर बसल्या एबीपी माझाच्या माध्यमातून. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.